रायगडमधून निवडणूक लढवण्याचं धाडस करावे की नाही अशी भीती विरोधकांमध्ये आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीवर या शब्दात टीका केली. सुनील तटकरे महायुतीकडून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. अद्याप महायुतीकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अनंत गीते यांचं नाव ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलंय. मात्र हे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी तटकरेंवर नाव न घेता टीका केलेली आहे. आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचं धाडस नाहीये असं गीतेंनी म्हटलंय. या रायगडमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत रायगडचे मतदार हे निश्चितपणे इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचा उमेदवार म्हणून मला एकतर्फी मतदान करतील याची जाणीव आता प्रतिस्पर्ध्यांना झालेली आहे आणि त्यामुळे निवडणूक लढवण्याचं धाडस करावं की न करावं अशी भीती या प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये असावी आणि म्हणूनच अजूनही प्रतिस्पर्धी उमेदवार निश्चित होत नाही.